आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेच्या 2 दिवसीय आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना जय्यत तयारीने निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. त्यासंदर्भात पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने जिल्हानिहाय तसेच तालुकानिहाय आढावा बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी आता लढायचे ते जिंकण्यासाठीच असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी केले. आज आम्ही सर्व सातारा जिल्ह्यातून सर्व तालुकावाईज सर्व पदाधिकाऱ्यांशी जमलेलो आहे. आम्हाला साहेबांचा आदेश हा आम्हाला अंतिम असतो. जो साहेब आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही विधानसभेमध्ये काम चालू करणार आहोत. आज साहेबांनी आमचे महाराष्ट्राचे प्रमुख पद सर्व नेते आज इथं आम्हाला पाठवून आम्हाला जे आदेश देतील त्यांचं आम्ही पालन करू. पक्ष कसा घरोघरी पोहोचवायचा आणि विधानसभेमध्ये कशा सीटा आम्ही निवडून आहोत. सावंतसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही हा संपूर्ण दौरा करत आहोत. सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशानुसार सन्मान्य नेत्यांनी तुम्हाला सांगितलं आताच की इकडचं काम आम्ही दुसरी फेरी आहे. या अगोदर देखील आम्ही आलो होतो. त्यावेळेला देखील आमचे दोन्ही सन्मान्य जिल्हाध्यक्ष यांनी या वॉर्डात ह्या जिल्ह्यात केलेली कामं ही नक्कीच आम्ही पाहिली. त्यानुसार सन्मान्य शिरीष सावंत साहेबांनी सन्मान्य राजसाहेबांजवळ ही चर्चा देखील केली आणि दुसरी फेरी आहे आणि दुसऱ्या फेरीत देखील आता हे पूर्ण विधानसभावाईज आम्ही चर्चा करणार आहोत. आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे यावेळेला आम्ही या विधानसभा मोठ्या ताकदीने आम्ही लढणार आहोत. आज आमचे पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आजची जी आढावा बैठक आहे त्या आढावा बैठकीचं नियोजन असं आहे की कुठल्या कुठल्या तालुक्यामध्ये आपली काय परिस्थिती आहे आणि कोणकोण उमेदवार असावे याची एक चर्चा श्री सावंत साहेबांशी तिथं केली जाईल आणि त्याप्रकारे ते पुढं साहेबांशी बोलतील. फक्त साहेबांनी आता सांगितलेल्या पद्धतीने त्यांची मानसिकता अशी आहे की या ठिकाणी निवडणूक लढवायची. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.